नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडेगरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज तुमच्यासाठी कापूस पिकामधली सगळ्यात महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे. तर कापूस पिकामध्ये एक बदल आपल्याला यावर्षी 100% करायचा आहे. मी पण करणार आहे, तुम्ही पण करा. पण त्या अगोदर या बदलामुळं आपल्याला काय काय फायदे पाहायला मिळतील किंवा काय बदल आपल्याला कापूस पिकामध्ये दिसायला मिळतील याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आपल्या मागे तुम्ही कापूस पाहताय, हा जवळजवळ आता 45 दिवसांच्या पुढे निघाला आहे. ही अर्ली व्हरायटी आहे आणि ही व्हरायटी आहे मोक्ष. तर मोक्ष ही व्हरायटी अर्ली असल्यामुळं याला वाढ थोडीशी चांगली मिळते. त्यासोबत या व्हरायटीचे पानंसुद्धा तुम्हाला खूप मोठे पाहायला मिळतात. अगदीच म्हटलं तर अतिशय चांगल्या प्रमाणातले पान हे मोठे आहेत. त्यासोबतच व्हरायटी फ्रेशसुद्धा राहते. आता एवढं ढगाळ वातावरण आहे, जवळजवळ गेली 15 ते 20 दिवस झालेत, वातावरण पूर्ण खराब आहे, पण व्हरायटीवर मात्र कुठेही तुम्हाला जास्त प्रादुर्भाव किंवा कीड ही दिसणार नाही. तर आजचा मुख्य विषय असा आहे की 45 दिवसाच्या नंतर आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे गळफांदी काढायची. गळफांदी काढण्याचा व्हिडिओ हा मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्या अगोदर आपण हे जाणून घेऊत की गळफांदी काढल्यानंतर फायदे काय होतात. तर जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की ह्या पिकामध्ये गळफांदी काढल्यानंतर काय होतं, पण तरीसुद्धा बरेच शेतकरी असे असतात की ज्यांना माहिती नाही गळफांदी काढल्याने काय फायदे होऊ शकतात किंवा गळफांदी काढल्याने काय होतं, गळफांदी कोणती किंवा गळफांदी कशी काढायची. तर सगळी माहिती पुढे असणार आहे, त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिला फायदा, गळफांदी काढल्यामुळं अनावश्यक वाढ खुंटून जाते आणि झाड प्रॉपरली वाढतं. जर तुमच्या बाजूच्या म्हणजे ज्या अनावश्यक फांद्या आहेत यात जर वाढत राहिल्या तर तुमचं झाड पाहिजे तेवढं वाढत नाही किंवा बोंड संख्या पाहिजे तेवढी मॅनेज होत नाही. तुम्हाला जर चांगली बोंड संख्या घ्यायची असेल आणि त्यांची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला गळफांदी काढणं अति आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा फायदा की अनावश्यक फांद्या काढल्याने म्हणजे गळफांदी काढल्याने आपल्याला झाडाची वाढ तर होतेच, पण जी खतं आपण टाकतो ही जास्तीत जास्त आपल्याला शेंड्यापर्यंत पोहोचतात. परिणामी खालच्या फांद्या आणि वरच्या फांद्या या जवळजवळ सारख्या वाढतात. म्हणजे खाली जर आपल्याला 10 बोंड लागली तर वरच्या फांदीला 10 तर नाही, परंतु 7 ते 8 बोंड आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. हा फायदा होतो गळफांदी काढल्यामुळं. जर ह्या आपण गळफांदी काढली नाही तर खालच्या फांदीला आपल्याला जवळजवळ 10 ते 12 बोंड पाहायला मिळतात, परंतु वरच्या फांदीला आपला 4-5 अशा पद्धतीने बोंड पाहायला मिळतात. आणि मग जी ॲव्हरेज बोंडांची संख्या आपल्याला मॅनेज करायची असते ती कुठंतरी कमी होते. म्हणजे जर खाली 10-12 जर बोंड लागली आणि वर जर 4-5 लागली तर एक ॲव्हरेज जर ती 50 बोंड होत असेल तर ती गळफांदी काढल्यानंतर 50ची ॲव्हरेज जी आहे ही जवळजवळ 60-65-70 जाऊ शकते. त्यासोबत जे काही खत आपण देतो आणि जास्तीत जास्त खत हे गळफांदी घेत असते, त्यामुळं गळफांदी तुम्हाला झाडाच्या 50% वाढलेली पाहायला मिळते. परंतु हीच जर गळफांदी काढली तर अनावश्यक वाढ तर थांबते, परंतु जी काही मटेरियल आपली गळफांदी घेणार असते ती सगळ्याच्या सगळं झाडाला पोहोचते. गळफांदी काढल्यानंतर हवा खेळती राहते, मोकळी राहते. परिणामी तुमची पूर्वपश्चिम जर लागवड असेल आणि तुम्ही जर गळफांदी काढलेली असेल तर त्या प्लॉटमध्ये तुम्हाला कीड दिसणार नाही, पण वाढसुद्धा चांगली दिसेल. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी गळफांदी काढली आणि ज्यांची लागवड ही दक्षिण उत्तर आहे तर अशा प्लॉटमध्ये तुम्हाला एक वेगळंच वातावरण तयार झालेलं दिसेल. ज्या शेतकऱ्यांनी लागवड ही जवळजवळ केली आहे म्हणजे कमी अंतरावर केली आहे, 1 फूट 1.5 फूट 1.5 फूट अशी लागवड ज्या शेतकऱ्यांनी केली आहे त्या शेतकऱ्यांना खालच्या भागामध्ये म्हणजे खोडाजवळ हवा मोकळी दिसेल. जर खोडाजवळ हवा मोकळी राहिली तर तुमच्या झाडावर किडींचा प्रादुर्भाव हा कमी असेल, सोबत झाडावर स्ट्रेस म्हणजे ताण हा पडणार नाही. आता फायदे तर आपण पाहिलेत, पण मग याला काही तोटे नाही आहेत का, आपण त्याचाही विचार केला पाहिजे. मित्रांनो, याच्यावर बराच विचार केला आणि एक तोटा मला त्याच्यासमोर नक्कीच दिसला किंवा तो शेतकऱ्यांनीसुद्धा सांगितला आणि त्या सांगण्यावर मला थोडासा विचार करावा लागला. मित्रांनो, आपल्याला बराच वेळा पूर्वपश्चिम लागवड असते किंवा दक्षिण उत्तर लागवड असतानासुद्धा 1-1 फुटावर लागवड केलेली असते. म्हणजे बराच वेळा शेतकरी म्हणतात मी तसंही 10-15 क्विंटल काढतोच, समजा 15 क्विंटल काढतो तर मी जर दाट लागवड केली तर काय होणार आहे, उलट मला 1-2 क्विंटल वाढून येईल, हा गैरसमजसुद्धा आपला ठरू शकतो. मग काय होतं, तर अशा वेळेस गळफांदी काढली आहे. आता तोटा जर आपल्याला पाहायचा आहे, गळफांदी काढल्यानंतर जी आपली लागवड 1 फुटावर आहे किंवा 1.25 फुटावर आहे किंवा 1.5 फुटावर आहे, तर ही गळफांदी काढल्यानंतरसुद्धा आपल्याला कीड येऊ शकते, कीड लागू शकते. तर मग अशा परिस्थितीमध्ये
गळफांदी काढल्यामुळे आपल्या कापूस पिकावर किडींचा प्रादुर्भावसुद्धा होऊ शकतो. तर हे का होऊ शकतं किंवा याच्यामागे काही कारणंसुद्धा असू शकतात, तर ती कारणंसुद्धा आपण पाहणार आहोत. मुळात आपण ज्यावेळेस गळफांदी काढतो तर ती व्हरायटी आपली योग्य आहे का, आपली लागवड योग्य आहे का, आपलं अंतर योग्य आहे का, हा पहिला विचार करा. दुसरं, वातावरण जर खराब असेल तर कोणत्याही पिकावर कीड ही येतेच, मग ती गळफांदी काढलेली असो किंवा नसो, मोक्षवान असो किंवा कबड्डी असो किंवा आणखी एखादा US ॲग्रिसीडचा असो, कीड येणार म्हणजे येणार. किडींना पोषक वातावरण जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये योग्य वेळेतच आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे, आणि स्प्रे घेताना थोडंसं चांगलं घ्यायचं आहे, म्हणजे एकदम चांगल्या जर दुसऱ्या डोजमध्ये जर वातावरण खराब असेल किंवा तिसऱ्या डोजमध्ये जर वातावरण खराब असेल तर अशा वेळेस त्याच परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला चालणारं कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे. त्या स्टेजवर तुम्हाला कोणतंही साधारण कीटकनाशक हे चालणार नाही. त्यामुळं जरी तुम्हाला प्रॉब्लेम आलाच किडींचा, तर किडींसाठी प्रॉपरली चांगलं कीटकनाशक फवारायचं आहे, जेणेकरून ती लवकरात लवकर कंट्रोल होईल. बस हा एक साईड इफेक्ट याच्यामध्ये थोडासा जाणवला, बाकी जास्त साईड इफेक्ट हा मला काही फारसा दिसून आला नाही. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवणार आहे की गळफांदी कोणती काढायची आहे, कशी काढायची आहे, किती दिवसामध्ये काढायची आहे हे तर सांगितलंच आहे. तर आता इथे तुमच्यासमोर हे झाड आहे, कॅमेरा आणखी थोडासा जवळ घेऊन दाखवतो. तर आता हे झाड आहे, ह्या झाडामध्ये आपल्याला ही एक सगळ्यात सुरुवातीची खालची फांदी आपल्याला पाहायला मिळते. एक ह्या बाजूने आहे जिला बोंड अजिबात नाही आहे किंवा पाते अजिबात नाही आहेत. त्याचनंतर त्याच समोरून दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला फांदी पाहायला मिळते. तर त्याच्यासाठी आपल्याला कात्रीने ती फांदी कट करायची. ही फांदी कट केल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता की या कात्रीने कट केल्यामुळं याला कुठंही इजा झालेली नाही आहे, त्यासोबत झाडालासुद्धा कोणतीही इजा ही झाली नाही आहे. यामुळे एकतर पहिली गोष्ट, जी फांदी वाढणार होती ती वाढली नाही. आता तुम्ही इथे पाहू शकता की ही जी फांदी आहे किती वाढलेली आहे, तर ही भरपूर प्रमाणात वाढली आहे. हिला बोंड जरी लागलं तरी 2 किंवा 3 बोंड लागतील, याच्या पलीकडं बोंड लागणार नाही. त्यामुळं ही जी वाढ आहे ही आपली एक्सेस वाढ आहे, आणि या वाढीवर काहीही आपल्याला उत्पन्न मिळत नाही. पण ज्यावेळेस आपण हिला कट करतो तर ही ग्रोथ आपली वर जाते. या ग्रोथमुळं आपले ह्या ज्या संख्या आहेत पातेसंख्या, ह्या पातेसंख्या वाढतात. कारण ज्यावेळेस ही ग्रोथ थांबते तर सगळी न्यूट्रिशनल किंवा न्यूट्रिशन आपण ज्याला म्हणतो, आपले न्यूट्रिशन जे आपण आपल्या झाडांना देतो तर ते सगळ्या फांद्यांपर्यंत पोहोचतात. ही फांदी असेल किंवा पलीकडच्या फांद्या असेल, या सगळ्या फांद्यांना पोहोचते, परिणामी या फांद्यांची ग्रोथ वाढते. आणि ही ग्रोथ वाढल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की फांदी वाढली म्हणजे पाते वाढले, आणि पाते वाढले म्हणजे बोंड वाढले. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा, आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच योग्य जमिनीमध्ये योग्य वाण आणि योग्य मशागत झाली तर तुम्ही विक्रमी उत्पादन अगदी आरामशीर काढू शकता. धन्यवाद.